यवतमाळ शहरात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापनाची घडी बिघडली असून सर्वत्र घाण व कचरा पसरला आहे. घंटा गाड्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत. सफाई कामगार नियमित कामावर येत नाहीत. बंद पडलेल्या घंटा गाड्या नादुरुस्त आहे, त्यामुळे नाल्या तुडुंब भरले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे, त्यामुळे दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यासाठी आले असता मुख्याधिकारी हजर नसल्याने काँग्रेसच्या माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चपलांचा हार टाकून निषेध नोंदविला.